इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवार रोजी जाहीर झाला असून सिल्लोड शहरातील जय भवानी नगर येथील नॅशनल मराठी उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 91.15% लागला आहे। गुरुवार रोजी इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यामध्ये सिल्लोड शहरातील जय भवानी नगर परिसरातील नॅशनल मराठी उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केला। विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक अग्रवाल प्राजक्ता मोहन, द्वितीय क्रमांक शहा महविश ताहेर, तर तृतीय क्रमांक मोहम्मद तोसिफ अहमद मोहम्मद हनीफ याने पटकावला। त्याचबरोबर कला शाखेतून प्रथम कुमारी राऊत गीता मोहन, द्वितीय जरारे संतोष उत्तम आणि तृतीय आळणे अश्विन रामराव। त्याचबरोबर जवळपास 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केलं आहे। एकूण निकाल 91% लागलाय। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संस्थेचे सचिव अब्दुल समीर, प्रशासकीय अधिकारी रईस खान, विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद सोळुंके, सहशिक्षक राजू काकडे, गणेश पालुतकर, इरफान खान, रमेश शिंदे, गजानन माळी, श्याम सोनोणे, इसरार पठाण, श्रीमती गव्हाणे, श्रीमती परदेसी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे। वृत्तप्रतिनिधी, वृत्तदर्शन, सिल्लोड।